ठाणे जिल्हा 100% शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना विश्वास। ठाणे महापालिकेत काँग्रेसचा एकमेव नगरसेवक, त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी, सरनाईक यांचा टोला। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तरी 60% कार्यकर्ते काँग्रेससोबत, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मजबूत, माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा दावा। प्रकृतीच्या कारणास्तव आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंची माहिती, तो रोहिणी खडसे देखील निवडणूक लढवणार नाहीत, खडसेंची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या ठाणे शहरात, टेंभी नाक्यावरील आनंद दिघेंच्या पुतळ्याला राहुल गांधी पुष्पहार अर्पण करणार। छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेवर चंद्रकांत खैरेंचं नाव जवळपास निश्चित होत असतानाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मातोश्रीवर उघड नाराजी। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी अंबादास दानवे इच्छुक। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान सहयोग निवासस्थानी भेट। अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, रावेर मतदारसंघातून पाटील उमेदवारीसाठी इच्छुक, मला भेटण्यासाठी बोलवण्यात आलं होतं, रवींद्र पाटील यांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घेतली खासदार गोपाळ शेट्टींची भेट, उत्तर मुंबईतनं पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।